मतदानाच्या दिवशी नाशिकच्या मतदार यादीतून गहाळ झालेलं समीर भुजबळ यांच्या आईचं हिराबाई भुजबळ हे नाव भायखळ्यातल्या मतदार यादीत आढळले. भुजबळांच्या आरोपानंतर निवडणूक विभागानं केलेल्या चौकशीत भायखळा यादीत त्यांचं नाव दिसलंय. लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यापूर्वी भुजबळ कुटुंबियांनी समीर भुजबळ, छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ या तिघांची नावं नाशिकच्या यादीत देण्याविषयीचा अर्ज केला होता. त्यानुसार ही तीनही नावं नाशिकमध्ये समाविष्ट केली, पण इतर सर्व नावं ही भायखळ्यात होती. मात्र मतदानाच्या दिवशी समीर भुजबळ यांच्या आई हिराबाई भुजबळ यांचं नाव मतदार यादीत नसल्यामुळे भुजबळ कुटुंबियांनी आयोगाच्या अक्षम्य हलगर्जीविरुद्ध माध्यमांसमोर रान उठवलं होतं. मतदान केंद्रावरच संतप्त प्रतिक्रिया देत आयोगाबाबत नाराजीही व्यक्त केली होती. हिराबाई मगन भुजबळ यांचं नाव भायखळ्याच्या यादीत आढळलेलं आहे. नाशिकमध्ये मतदानाच्या दिवशी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी निवडणूक आयोगाविषयी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. यावरून आता काही सवाल उपस्थित होत आहेत, बघा. भायखळ्याच्या मतदार यादीत भुजबळांच्या आईचं नाव कसं आलं, आईचं नाव कुठल्या मतदार यादीत आहे हे समीर भुजबळांना खरंच माहीत नव्हतं. निवडणूक यंत्रणेवर आरोप करण्याआधी भुजबळाने नावाची तपासणी का केली नाही. नाव मतदार यादीतून गायब झाल्याची तक्रार माध्यमात करून सहानुभूती मिळवली का. भायखळ्याच्या मतदान यादीत समीर भुजबळ यांच्या आईचं नाव कसं आलं यासंदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून. योगेश खरे, तर या मुद्द्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, पण आपण काही सवालही आता उपस्थित केलेत. आणखी एक प्रश्न म्हणजे मतदानाच्या दिवशी जाग आली की आपल्या आईचं नाव मतदार यादीत नाही आहे, आधी का याकडे लक्ष दिलं गेलं नाही आहे भुजबळ परिवाराकडून? खरं म्हणजे यामध्ये ज्यावेळेस लोकसभा उमेदवारी दाखल केली गेली त्याच वेळेस समीर भुजबळ, छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ या तिघांचीही नावे भायखळा मतदार केंद्रातून नाशिक मतदार केंद्रामध्ये समाविष्ट करण्यात आली होती. त्याच वेळेस बाकीची नावं ही भायखळ्यामध्ये आहे हे स्पष्ट झालं होतं. मात्र असं असतानाही या ठिकाणी जो काही वादंग झाला आणि जी काही तक्रारी करण्यात आल्या त्याविषयी निवडणूक आयुक्तांनी, स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी सुद्धा ही तक्रार जी होती किंवा भुजबळांचं जे काही खंत होती ती या ठिकाणी गंभीरतेने घेतली आणि त्याविषयी चौकशी केली. त्यानुसार आता ही नावं या ठिकाणी, तीनच जणांची नावं या ठिकाणी शिफ्ट करण्यात आल्याचं दिसून आलेलं आहे. बाकी हिराबाई म्हणजे जो समीर भुजबळ यांच्या आईचा मुद्दा होता ते नाव भायखळ्याचंच असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे एकूणच हे सगळं जे काही घोटाळा म्हणूया आपण मतदार यादीतला घोटाळा हा झालेला नसल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यामुळे आता ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की हे जाणून करण्यात आलेलं होतं आणि केवळ निवडणूक आयोगाला, निवडणूक अधिकाऱ्यांना लक्ष करावं या दृष्टिकोनातून हा सगळा गोंधळ झाला आणि त्यामुळेच निवडणूक अधिकाऱ्यांनी याची गंभीरतेने दखल घेऊन स्पष्टता आता माध्यमांसमोर केलेली आहे. धन्यवाद योगेश, संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला.